हे ताडोबाचं जंगल आहे. या जंगलावर राज्य आहे मायाचं. तसं हिचं नाव T12 आहे. इथं येणाऱ्या पर्यटकांनी लाडाने तिचं नाव माया ठेवलं आणि तेच प्रचलित झालं. माया गेली 10 वर्ष ताडोबावर राज्य करते. मटकासूर याचं सरकारी दप्तरात नाव आहे T54. गब्बरला सर्व बाबतीत तुल्यबळ असा हा नर सत्तेचा प्रमुख दावेदार आहे. तो संधीच्या शोधात आहे. संघर्ष अटळ आहे. लढाईचा निकाल लागला. जुन्या राजाला अज्ञातवासात जावं लागलं. आता तो परतण्याची शक्यता 0 आहे. ताडोबाची अशा अनेक रोमांचक आणि क्रूर सत्ता बदलांची कहाणी आहे. सर्वोत्तमाची निवड करण्याचं निसर्गाचं कुपित यात दडलं. भारत सरकारने आपला राष्ट्रीय पशु वाघाचं जतन संवर्धन करण्यासाठी 1973 प्रोजेक्ट टायगर अर्थात व्याघ्र प्रकल्प सुरू केला. ताडोबा अंधारी व्याघ्र संरक्षित वन मध्य भारतात महाराष्ट्र राज्यातील चंद्रपूर जिल्ह्यात वसलेलं आहे. हे महाराष्ट्रातलं सर्वात जुनं आणि मोठं राष्ट्रीय उद्यान आहे. भारतातल्या 41 व्याघ्र प्रकल्पांपैकी हे एक आहे. महाराष्ट्रातला दुसरा व्याघ्र प्रकल्प म्हणून ताडोबा अंधारीची स्थापना 1994-95 साली करण्यात आली. ताडोबा अंधारीमधील पर्यावरण अद्वितीय आहे. येथील प्राणी आणि वनस्पतीसृष्टी अनोखी आहे. जलचर प्राणी आणि वनस्पती वैविध्यपूर्ण आहे. बघणाऱ्याच्या मनावर हा मुख्य तलाव अप्रतिम असे मनोहरी दृश्य कोरून ठेवतो. एकेकाळी शिकाऱ्यांसाठी हे सर्वाधिक पसंतीचं ठिकाण होतं. येथील कडे कपारी गुहा दलदली बारमाही तळी आणि दगड धोंड्यातून वाहणारे निर्झर वैशिष्ट्यपूर्ण आणि वैविध्यपूर्ण अशा जीवसृष्टीला संरक्षित घर देतात. केवळ वाघच नव्हे तर बिबट्या स्लॉथ बेअर रान मांजर गवा इथं सुखेनैव राहताना आणि वृद्धिंगत होताना पाहता येतात. याच्या ताडोबा नावामागे सुद्धा एक कहाणी दडली आहे. ताडोबा हे जे नाव पडलं पूर्वी ऐतिहासिक असं विचार करता आणि पाहता याचा जो आधीचा इतिहास बघितला तर तारू नावाचं एक असं देव होतं. तारू नावाच्या देवापासून ताडोबा असं सुधारित करण्यात आलेलं आहे. ताडोबा हा आदिवासी गुण लोकांचा देव आहे आणि तारू या नावाने ओळखला जातो होता आणि आजही तारू या नावाने ओळखला जातो. तारू म्हणजे गोंडी भाषेमध्ये पशुपक्ष्याचा स्वामी होऊ शकते आणि हा एक या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये
जो ताडोबा म्हणून आहे तर हा शब्द अप्रभ्रंश आलेला आहे. ताडू ताडोबा तारोबा आणि मराठी सान्निध्यामुळे ताडोबा हे नाव जाहीर झालेलं आहे. एकेकाळी या भागावर गोंड राजांचं राज्य होतं. ते 1935 साली शिकारीवर बंदी येईपर्यंत इथं शिकार करीत असत. 1955 मध्ये 116.54 वर्ग किलोमीटर क्षेत्रफळ असलेलं ताडोबा राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करण्यात आलं. 1986 मध्ये त्याच्या शेजारीच असलेलं 509 वर्ग किलोमीटर क्षेत्रफळाचं अंधारी अभयारण्य म्हणून संरक्षित केलं गेलं. 1993 मध्ये दोघा जंगलांना एकत्र करून व्याघ्र संरक्षित प्रकल्पाचा दर्जा देण्यात आला. समुद्र सपाटीपासून 200 ते 350 मीटर उंचीवर असलेल्या मोहारली डोंगर रांगांवर ताडोबा पसरलेला आहे. त्याच्या पायथ्याशी मध्यावर ताडोबाचा अत्यंत रमणीय तलाव आहे. स्थानिक लोक या तळ्याचं पाणी पवित्र मानतात आणि पिकांच्या पेरणी अगोदर त्यातलं पाणी रोग किडीपासून पिकांचं संरक्षण व्हावं या भावनेने शिंपडतात. ताडोबा चिमूर टेकड्यांवर पसरलेला आहे तर अंधारी प्रकल्प मोहारली आणि कोलसा या डोंगर भागात पसरलेला आहे. याच्या उत्तर आणि पश्चिम दिशांना दाट जंगल आहे. उत्तर दक्षिण उतारावर मऊ गवताचं पुरण आहे ज्यामुळे शाकाहारी प्राण्यांना अन्न मिळतं. तर नैसर्गिक कडे कपारी आणि गुहा प्राण्यांना संरक्षण आणि आश्रय देतात. अभयारण्याचा दक्षिणी भाग तुलनेनं सपाट आहे. ताडोबा उष्णकटिबंधीय कोरडं पानगळीचं जंगल आहे. या घनदाट जंगलाचं 87% क्षेत्र संरक्षित आहे. या अभयारण्यात वाघ अगदी सहज दृष्टीस पडतात. ऑगस्ट 2016 मध्ये केलेल्या मोजणीनुसार संरक्षित उद्यानात 88 वाघ आहेत तर त्याला लागून असलेल्या जंगलात 58 वाघ आहेत. वाघ अन्न साखळीतला सर्वोच्च भक्षक आहे. ज्या जंगलात वाघ निर्भयपणे विचरतात ते जंगल उत्कृष्ट दर्जाचं आहे अशी पावती स्वतः निसर्गच देतो. वाघांसोबतच बिबट्या स्लॉथ बेअर गवा नीलगाय ढोले अर्थात रानकुत्रा तरस छोटी कस्तुरी मांजर रान मांजर सांबर हुंकणारं हरिण चितळ चौशिंगा हनी बॅजर अर्थात मधबिल्ला अशी अत्यंत संपन्न प्राणीसृष्टी ताडोबामध्ये आहे. आधी माया आणि अलीकडे छोटी तारा या वाघिणी कुटुंब प्रमुख म्हणून दिसतात. मायाचा एक किशोरवयीन नर बछडा मार्च 2017 मध्ये तिच्यापासून वेगळा झाला. मात्र त्याने अजून आपली हद्द आखून राजवट घोषित केलेली नाही. सध्या तरी नर वाघांमध्ये मटकासूर हाच एक प्रौढ नर इथला राजा आहे आणि तो माया आणि छोटी तारा या दोघींच्या पिलांचा पिता आहे. मायाच्या तरुण पिलांसोबत मटकासुराने जिंकलेल्या झुंझींची नोंद वनखात्याने ठेवली आहे. पण सध्या तरी मटकासूर हाच इथला अनभिषिक्त सम्राट आहे. वाघांचं होणारं सुलभ दर्शन इथे पर्यटकांना मोठ्या प्रमाणात आकर्षित करतं. पर्यटन खात्यातर्फे दिल्या जाणाऱ्या राहण्याची उत्तम व्यवस्था उद्यानात शिस्तबद्ध प्रवेश प्रथमतः 1998 ला जेव्हा पर्यटक यायचे त्यावेळेला एंट्री फी होत नव्हती. परंतु जेव्हा ही गाईड सिस्टीम सुरू केली तेव्हापासून मग त्यांच्यावरती कर लादवण्यात आला आणि प्रथमतः म्हणजे 50-60 पर्यंत वाहन चालत होते. आणि आमची एक संस्था आहे, त्या संस्थेच्या माध्यमातून जसे जसे पर्यटक वाढत गेले तसे तसे आम्ही मार्गदर्शकांची वाढ केली. ताडोबा हा जगप्रसिद्ध आहे आणि वाघासाठी फेमस आहे.
तर पर्यटक जास्तीत जास्त म्हणजे या ताडोबा जंगलामध्ये येण्याची आवड करतात. त्यासाठी जर सरकारने पर्यटकांची वाढ करून पर्यटक वाढवायला पाहिजे असं आमचं मत आहे. निवासाची उत्तम व्यवस्था वाणाच्या जवळपासच्या भागात उपलब्ध आहे. महाराष्ट्र सरकारतर्फे ही निवासाची सोय उपलब्ध आहे. वाघ पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे हे खरंच. त्यासोबतच निसर्गप्रेमींसाठी वनविभागातर्फे जंगलातून दुचाकी किंवा सायकलवरून फेरफटका, निसर्गाच्या सहवासात राहणे अर्थात निसर्गनिवास, मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी सुद्धा साहसपूर्ण खेळाचे आयोजन करणे अशा नवनवीन कल्पना पुढे आणल्या गेल्या आहेत. या कॅम्पिंग साईडमध्ये 10 सुसज्ज प्रशस्त असे तंबू आहेत, तसंच एक मोठा कॉन्फरन्स हॉल आहे, एक डायनिंग रूम आहे, तसेच एक सुस्वच्छ किचन आहेत. या किचनमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना सकाळ संध्याकाळ जेवण व चहा पाणी नाश्त्याची व्यवस्था केली जाते. तसेच इथे येणाऱ्या विद्यार्थ्यांना निसर्गाप्रती जागरूकता निर्माण करण्याकरता आणि त्यांच्या मनात वन व वन्य प्राण्याप्रती आपुलकी निर्माण करण्याकरिता 2-3 दिवसाचे छोटे छोटे कॅम्प ठेवले जातात. यामुळे पर्यटनाला आणखी प्रोत्साहन मिळून माणूस आणि निसर्ग यांच्यामध्ये सुसंवाद वाढतो आहे. पर्यटकांचं मुख्य आकर्षण जरी वाघ असलं तरी त्याशिवाय इथं दुसरी एक अतिशय सुंदर गोष्ट म्हणजे फुलपाखरू उद्यान आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हा वाघासाठी प्रसिद्ध असल्यामुळे इथे पर्यटक फक्त वाघ बघण्यासाठीच येतात, पण वाघासोबतच इथे असणाऱ्या वेगवेगळे फुलपाखरू यांचीही माहिती त्यांना होण्याच्या उद्देशाने, तसेच इथल्या गावकऱ्यांना या माध्यमातून रोजगार उपलब्ध होण्याकरिता ताडोबा येथील आगरझरी येथे बटरफ्लाय वर्ल्ड म्हणजे फुलपाखरू उद्यान हे तयार करण्यात आले. याची संकल्पना अशी होती की इथे येणाऱ्या पर्यटकांना वाघ तर भेटतोच, पण एखाद्या वेळेस जर वाघ नाही दिसला तर ते नाराज होऊन न जाता त्यांना इथे फुलपाखरू बगीचात 1-2 तास त्यांच्या मनसोक्त वावरता येईल, तसेच फुलपाखरूच्या वेगवेगळ्या प्रजातींची माहिती त्यांना घेता येईल या उद्देशाने हा फुलपाखरू बगीचा तयार करण्यात आला. आपण इथे बटरफ्लाय बघतो आणि बटरफ्लायची इथे जी प्रोसेस असते ती पण इथे दाखवलेली आहे. आणि जसं की आपण बटरफ्लाय बघतो आणि इथे मेन म्हणजे हे पण आहे की जो बटरफ्लाय आहे त्याच्याबद्दलची काही माहिती पण इथे दिलेली आहे. इथे बोर्ड्स लावलेले आहे जिथे आपण त्या बटरफ्लायची माहिती घेऊ शकतो आणि त्याच्यापासून जास्त ज्ञान प्राप्त करू शकतो. यामध्ये फुलपाखरांच्या अक्षरशः हजारो प्रजाती बघता आणि अभ्यासता येतात. आणि या गार्डनबद्दल जे आम्ही ऐकलं होतं ते खरोखरच आम्हाला इथे अनुभवायला मिळालं. जे बटरफ्लाय आज आपण शहरात बघतो की बटरफ्लाय जे आहे ते मोबाईलमुळे किंवा टॉवरमुळे त्यांची संख्या पूर्णपणे बंद झालेली आहे. म्हणजे नसल्या म्हणजे जे बटरफ्लाय आज आपण पुस्तकातच बघतो पण जे वास्तविकता आहे मुलांना ते कधी बघायला नाही मिळणार ते इथे आम्हाला बघायला मिळालं. मी आज इथे बटरफ्लाय गार्डन फिरायला आलो. इथे मला खूप सारे बटरफ्लाय बघायला भेटले आणि त्यांच्याबद्दल जे पण ज्ञान प्राप्त होऊ शकतो ते माझ्यासाठी खूप लाभदायक असणार आहे. हा जो प्रोजेक्ट आहे इतका सुंदर आहे आणि निसर्गाचं वातावरण अनुभवायसाठी किंवा हा जो अंधारी व्याघ्र प्रकल्प आहे आपला ताडोबा प्रकल्प, तिथे प्रत्यक्ष प्राण्यांचं दर्शन घेणे किंवा आपली इच्छा पूर्ण करणे आणि आपल्या छोट्या छोट्या मुलांना त्याचं नॉलेज म्हणजे त्याचं काय माहिती पूर्णपणे देणे हा मुख्य उद्देश. या फुलपाखरू उद्यानाच्या परिसरात स्थानिकांना सरकारतर्फे दुकानं देण्यात आली आहेत. या दुकानातून पर्यटकांच्या आवडीच्या आणि उपयोगाच्या विविध वस्तू विकल्या जातात. सुरुवातीला आम्ही चंद्रपूर पॉवर स्टेशनमध्ये काम करण्यासाठी जायचं आणि दिवसभर उन्हामध्ये काँक्रीटचं काम करायचं. आता फॉरेस्टवाल्यांमुळे आम्हाला इथं बटरफ्लाय गार्डन उपलब्ध करून दिले. याच्यामध्ये आम्हाला खूप चांगला रोजगार होऊन राहिला, इन्कम होऊन राहिली, त्याच्यामुळे माझं घर देखील खूप छान चालत आहे. 1972 साली लागू करण्यात आलेल्या डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी योजनेअंतर्गत जंगलाचे मूळ निवासी
आदिवासी आणि विस्थापितांना रोजगार उपलब्ध करून दिला जातो. त्यांच्यासाठी उपजीविकेचे नवीन मार्ग निर्माण केले जातात आणि त्यांचे जंगल संपत्तीवरील अवलंबित्व कमी केले जाते. रोजगाराच्या नव्या नव्या संधी उपलब्ध करण्यासाठी EDC ची स्थापना केली गेली. EDC म्हणजे इको डेव्हलपमेंट कमिटी, परिस्थितीय विकास कमिटी. याचा अर्थ असा की गावातल्या लोकांना गावातच रोजगार गावाच्या माध्यमातून निर्माण व्हावा आणि त्याचा उपयोग गावाच्या लोकांच्या जीवनमानाला उंचवण्यासाठी त्या पैशाचा उपयोग व्हावा. त्या सगळ्याच्या दृष्टिकोनातनं ही समिती नेमली गेली. इथे गावातले लोक सदस्य असतात आणि तेच लोक काम करतात आणि त्याच लोकांच्या ते जो त्यातून जो काही पैसा येतो तो गावाच्या आणि लोकांच्या जीवनमानाच्या उद्धारासाठी वापरला जातो. फॉरेस्ट डिपार्टमेंटने आगरझरी ह्या गावातील युवकांना तसेच बाकी नागरिकांना चांगल्या प्रकारे रोजगार उपलब्ध करून देण्याचा चांगल्यात चांगला प्रयत्न केला आणि याचा जो तुम्ही विकास जो गावाचा बघून राहिलेला आहे त्याचे दृश्य तुमच्या डोळ्यासमोर दिसून राहिलेले आहे. पहिले ह्या गावामध्ये जो कोणी पण जंगलामध्ये कामाला जायचा, मोहवे जायचा, टिमरालासुद्धा जायचा, त्यामध्ये वन्य प्राण्यांचा हमलासुद्धा होण्याचे पुष्कळ चान्सेस असायचे. परंतु आज गावामध्ये बऱ्यापैकी चांगल्यात चांगला रोजगार उपलब्ध करून देण्याचा फारीचा जो दृष्टिकोन आहे त्यामागचं सुद्धा एक कारण म्हणजे आपण जंगलाला कशाप्रकारे वाचवलं पाहिजे. जंगलात कुणीही गेलेलं नाही पाहिजे, उदाहरणार्थ काड्या तोडण्यासाठी किंवा कुणी आगसुद्धा लावत असते. त्या आगसुद्धा लावण्याचं प्रमाण आज कमी झालेलं आहे. जवळपास 90% जंगलाला आग लागण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. बांबू ही वनस्पती ताडोबामध्ये अतिशय विपुल आढळते. पूर्वी सांगितल्याप्रमाणे बांबू वाघांना लपून शिकार करण्यास अत्यंत उपयुक्त आहे. त्याबरोबरच बांबू बहुउपयोगी आहे. स्थानिक आदिवासी कारागिरांना बांबूपासून विविध वस्तू आणि फर्निचर बनवण्यासाठी प्रशिक्षण दिलं जातं. सुरुवातीला या गावामध्ये बेरोजगार मुलं काम करीत होते. ते सर्व बेरोजगार मुले जंगलावरती डिपेंड होते. जंगलामध्ये जो बांबू मिळतो त्यापासून सुपा, टोपले, बेंडव्या बनवायचे. त्यामुळे त्यांना विपुल प्रमाणात रोजगार मिळत नव्हता. हे लक्षात फॉरेस्टच्या लक्षात आलं आणि नंतर या गावातील 11 मुलांना ट्रेनिंगसाठी BRTC रेंजर कॉलेज चंद्रपूर येथे 70 दिवसाचं ट्रेनिंग देण्यात आलं. त्या 70 दिवसामध्ये या 11 मुलांनी बांबूपासून फर्निचर बनवणे, क्राफ्ट्स बनवणे, अलग अलग प्रकारचे चेअर्स, डायनिंग सेट, सोफा सेट, रॉकिंग चेअर, इजी चेअर्स, कॉर्नर रॅक आणि पुष्कळ सारे क्राफ्ट्स त्यांनी शिकले. नंतर फॉरेस्टनी यांनी EDC मार्फत त्यांना येथे सेट खोलून देण्यात आलं आणि या सेटमार्फत त्यांना फॉरेस्टनी बांबू उपलब्ध करून दिलं. तसेच वेगवेगळ्या प्रकारची मशनरीज उपलब्ध करून देण्यात आली आणि 2016 डिसेंबरमध्ये इथे कामाला सुरुवात झाली. या 11 मुलांना आजपर्यंत 9 ते 10 हजार रुपये रोजगार मिळत आहे. आम्ही फर्निचर आणि क्राफ्ट्स हे ऑर्डरप्रमाणे घेतो आणि ते सेल पण होतं. अगरबत्ती उद्योगातूनही मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण केला गेला आहे. मोहर्ली परिसरातील आगरदरी गावात रोजगार देण्यासाठी जो अगरबत्ती प्रकल्प उभारण्यात आला, या अगरबत्ती प्रकल्पात 20 महिला काम करतात. त्या 20 महिलांना 15 रुपये प्रति किलो प्रमाणे अगरबत्ती तयार करण्याचा मोबदला दिला जातो. एक महिला दिवसातनं 15 ते 18 किलो अगरबत्ती तयार करते. त्यांना 200 ते 250 रुपये रोजी मिळते. याच्या पहिले त्यांना रोजगारासाठी वेगवेगळ्या गावात जावं लागत होतं, दिवसभर उन्हात काम करावं लागत होतं. ते न करता आता अगरबत्तीच्या शेडमध्ये पंख्यात आरामात अगरबत्ती तयार करून त्यांना रोजचे 200 ते 250 रुपये उत्पन्न होते. तसंच परिवाराचे इतर सदस्यही त्यांच्यासोबत काम करत असल्यामुळे आपसात चांगलं वातावरण निर्माण होऊन अगरबत्ती तयार ते करत असतात. पूर्वी ज्या आदिवासी स्त्रिया दिवसभर जंगलात भटकून जंगलातील जिन्नस गोळा करून जेमतेम पोटापुरतं मिळवू शकत होत्या, त्यांना यातून आता एका ठिकाणी बसून काम करून चांगले पैसे मिळत आहेत. मागील 4 वर्षापासून आपण इथे अगरबत्ती प्रकल्प म्हणून सुरू केलेला आहे. या अगरबत्ती प्रकल्पामधून आदिवासी महिलांना
मोठ्या प्रमाणात रोजगार मिळत आहे आणि मोठ्या प्रमाणात इथल्या सुपरवायझर्सला रोजगार मिळून राहिलेला आहे. मागील चार वर्षात इथे काहीच नव्हतं, या प्रमाणात मोठ्या प्रमाणात इथे अगरबत्तीचं आता प्रोडक्शन सुरू झालेलं आहे. आजूबाजूच्या काही दोन तीन गावामध्ये पण इथे अगरबत्तीचं काम सुरू आहे आणि मोठ्या प्रमाणात आपण इथे ताडोबा ब्रँड म्हणून अगरबत्तीचं काम सुरू केलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला महिलांना रोजगार मिळत आहे, त्यांचं जे राहणीमानांचं जे व्यक्तित्व आहे ते मोठ्या प्रमाणात सुधारलेलं आहे आणि आता 15 दर किलोमागे आपण त्यांना 15 रुपये देतो. अशा प्रमाणात त्यांनी 10 ते 15 किलो 20 किलो अगरबत्ती काढतात आणि अगरबत्ती काढण्यामधून त्यांना रोजचा 200 ते 300 रुपये नफा होते. नफा असल्यामुळे त्यांनी त्यांचा जो जीवनमान आहे, जो कार्यकाळ आहे तो सुधारलेला आहे आणि चार वर्षात खूप लोकांनी आपल्या घरी मोठ्या प्रमाणात 2-व्हीलर्स 4-व्हीलर्स जिप्सी पर्यटन याच्या माध्यमातून आपला जीवनकार हा सुधरवलेला आहे. याशिवाय इथं आदिवासी मुलांना जंगल आणि पर्यावरणाचं महत्त्व शिकवणारा निसर्ग प्रशिक्षण प्रकल्प चालवला जातो. यामुळे जंगलाचं संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी स्थानिकांची पुढची पर्यावरण स्नेही पिढी आपोआपच तयार होते. आम्हाला सुरुवातीला वाटत होतं की हे फॉरेस्टवाल्यांचे प्राणी आहे, फॉरेस्टवाल्यांनी आमचं नुकसान, शेतीचं नुकसान करतं, सगळं फॉरेस्टवाल्यांना दोष देत होतं. आता नेमकं आम्हाला कळलं की फॉरेस्टवाल्याचं जंगल नसून ते आमचं देखील आहे आणि जंगलामुळे आम्हाला एवढं रोजगार मिळून राहिला. त्याच्या जंगलामुळे आम्हाला त्यांचे फायदे काय नुकसान काय हे देखील आम्हाला जंगलामुळे मिळून राहिले. जंगले पृथ्वीचा श्वास आहे. माणूस पर्यावरणाशी दोस्ती करून राहिला तर हे सहजीवन सुंदर आणि दीर्घकालीन होऊ शकतं. ताडोबा हे असंच माणूस आणि निसर्ग यांच्यातील मैत्रीचं आशादायी आणि सकारात्मक उदाहरण आहे.